नाशिक मधील सुमारे 4,000 नागरिकांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचा जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम 11 ब्रह्मरुंदांनी मंत्र उच्चारत आशीर्वचन तर सुवासिनींनी औक्षण करून सुरुवात केली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संघटन मंत्री रविजी अणसपुरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव सावजी, भाजपा ज्येष्ठ नेते विजयराव साने, आमदार सीमाताई हिरे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, रवी पाटील, भगवान काकड, सुनील देसाई तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्वास फाउंडेशनच्या आजवरच्या कार्यक्रमाची माहिती सचिव मकरंद वाघ यांनी दिली. 3 महिन्यांचा दवाखाना 5,000 पेशंट आपण पूर्ण केलेले आहेत आणि 5,000 पेशंट पैकी बऱ्याच पेशंट हे आपला रिझल्ट जाणले असल्यामुळे परत परत ते येतात आणि काही जर आपला जर वाव असला तिथे तर काही जण आपली वाट पाहत बघत असतात. श्वास फाउंडेशनच्या या कार्यामध्ये प्रदीप पेशकर यांचा अतिशय मोठा असा आपला हातभार असतो. विविध कंपन्यांच्या माध्यमातून आणि लोकसेवेच्या माध्यमातून आपण त्या निधी उपलब्ध करून देतात आणि त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळेच आपलं हे सर्व श्वास फाउंडेशन उभं राहिलेलं आहे. श्वास फाउंडेशनच्या या कामामध्ये अतिशय पहिल्याचा दगड आपल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की आपण जवळपास 5 ते 10,000 मुलींना लस दिलेली असेल आणि भविष्यात ज्या मुली 95% त्यांना करोना होणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि श्वास फाउंडेशनच्या या कार्यामध्ये आपल्या ज्या 24 वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये निस्वार्थी भावाने भावनाने सेवा करणारे काही भगिनी असतील, काही माणसं असतील, ते आपल्या इथे आज आहेत. आपण बघतो बऱ्याच वेळा आपण जेव्हा ज्याला जातो आपण सत्कार मूर्ती म्हणून आपल्या कोणतरी मोठे व्यक्ती आपण बघायला भेटतो, पण खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सेवा देणारे जे लोक असतात त्यांचा सत्कार कोणीच करत नाही. पण श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून जे वस्तीमध्ये काम करणारे लोक आहेत ते खरं गाभार कष्ट करून आपला 12-12 तास काम केल्यानंतर सुद्धा 2 तास 3 तास आपल्या श्वास फाउंडेशनच्या सेवेसाठी दिला आहे. त्या सर्वांनी आज जे आपले मानकरी आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि अजूनही आपण सगळ्यांनी श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला काय सेवा करता येईल त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मी श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून विजय सानेजी आणि मान्यवरांना मंचवर यांनी विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण दोन फिरते दवाखाने नाशिक पश्चिम क्षेत्रातील 24 वस्त्यांमध्ये कार्यरत असतात. तेथील रहिवासी व प्रत्येक वस्तीतील एक आरोग्य दूत म्हणून 24 सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्वास फाउंडेशनच्या आजवरच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे कार्याचा अहवाल प्रदर्शित करण्यात आला.
त्यांचे सक्षमीकरण, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता मदत, नवउद्योजकांना प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे समाजाचे आशीर्वाद कायमच त्यांना मिळत आलेले आहेत. माननीय मोदीजींचे सुदृढ व सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्याकरता श्वास फाउंडेशन सदैव अग्रेसर आहे आणि यात त्यांचे सहकारी श्री मकरंजी वाघ यांचाही सिंहाचा वाटा आहे. माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली 9 ते 14 वयोगटातील तब्बल 10,000 मुलींना गर्भाशय प्रतिबंधक लसीकरण अर्थात HPV वॅक्सिन संपूर्णपणे मोफत देणारे हे नाशिक मधील पहिले केंद्र आहे. केवळ 20 रुपयांमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध देण्याचा शिवधनुष्यही श्वास फाउंडेशनने उचललेला आहे. सर्व वयोगटातील महिलांची मोफत कर्करोग चाचणी तसंच नाशिक पश्चिम मधील 24 सेवा वस्त्यांमध्ये 2 अटल स्वास्थ्य रथाच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब नागरिकांची तपासणी व औषधोपचार करतात. प्रदीपजींच्या माध्यमातून आजपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना अंतर्गत 65,000 लाभार्थ्यांना ओळखपत्र काढून दिलेले आहे. उद्योग मित्र संस्थेच्या माध्यमातून युवकांना उद्योजक बनवण्याकरता अग्रेसर आहे. MSME क्लिनिक ही नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन विविध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन तसंच अस्तित्वात असणाऱ्या उद्योजकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन अधिकाधिक सक्षम बनवणारा यशस्वी उद्योजक म्हणजे प्रदीप पेशकार. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विविध प्रचार सभा व अत्यंत व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून प्रदीपजींकरता विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या नेत्यांनी आजच्या कार्यक्रमाची आवर्जून दखल घेतलेली आहे. या प्रसंगी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पंढरपूर वारीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली श्वास फाउंडेशनने 1 रुग्णवाहिका तसेच 21,000 रुपयाचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी, प्रांत मंत्री तसेच विभाग मंत्री योगेश बाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. जनकल्याण रक्तपेढी मार्फत प्रदीप पेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक युवा उत्साही कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून प्रदीप पेशकरांबद्दल गौरवपर वक्तव्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे संयोजक श्री प्रदीप पेशकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रदीपजी, तुम्ही सातत्याने उद्योग आघाडीचं काम करत असताना आपल्याकडच्या लघुउद्योजकांना ज्या प्रकारे मदत केली आहे आणि सातत्याने त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत मांडून ज्या प्रकारचा न्याय त्यांना दिलाय हे खरोखर अतिशय प्रशंसनीय अशा प्रकारचं कार्य आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळत आहात, गुड गव्हर्नन्स सेल देखील तुम्ही बघता आहात आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी नवभारताची निर्मिती आपण करतो आहे त्यातले एक भागीदार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि म्हणूनच तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात. जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी प्रदीप पेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. हार्दिक शुभेच्छा देते. नंतर गेल्या 8 दिवसांनी आज इथे आल्यानंतर मी बघितलं की मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलं आहे. खरं तर प्रदीपजी पेशकर यांच्याबद्दल आपण बघितलं, आता एक डॉक्युमेंटरी ऐकली, त्याचबरोबर सूत्रसंचालकांकडून ऐकलं आणि मी स्वतः सुद्धा सांगेन की मी स्वतः गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. 3 टप नगरसेवक आणि 2 टप आमदार म्हणून काम करत असतात. नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे प्रदीपजी पेशकर यांच्याबरोबर आम्ही मला सुद्धा करण्याचा योग आलेला आणि अतिशय बारकाईनं कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर केंद्राकडून असेल, पक्षाकडून असेल किंवा राज्याकडून असेल, जी जी जबाबदारी त्यांना मिळते ती अतिशय जबाबदारीने त्यांनी ती सांभाळली
आणि पूर्णपणे ती व्यवस्थित पार पाडलेली आहे. खर तर आपण बघितलं असेल की उद्योग आघाडी असेल, त्याचबरोबर त्यांचं केंद्रामध्ये त्यांनी लघु आणि मध्यम उद्योग याचं संचालक पद म्हणून सुद्धा भूषवलेलं आहे. म्हणजे पक्षाच्याच कार्याबरोबर त्यांनी विविध कामांमध्ये स्वतःला झोकून घेतलेलं होतं आणि त्या कामात खरंतर प्रत्येक गोष्ट ही वेगळी करायची त्यांना एक सवय आहे आणि त्यामुळे जे काय काम आहे त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं त्यांना करायचं असतं. आज आपण बघतो आहोत की आपल्या सिडकोमध्ये त्यांनी आरोग्यासाठी खूप मोठं काम सुरू. राज फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे लाभार्थी सुमारे 400 कुटुंबियांनी प्रदीप पेशकरांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली. मी नम्रपणे सर्व शुभेच्छांचा स्वीकार तर करतोच, परंतु या शुभेच्छांच्या बरोबरच माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव ही झाली आहे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असे प्रदीप पेशकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी विविध संघटना, संघ परिवार, राजकीय पक्ष, युवा संघटना, महिला मंडळ, महिला आघाडी, सामाजिक संघटना, औद्योगिक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी वर्ग तसेच मित्रमंडळी, अपतेष्ट पत्रकार आदींच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थितीने सोहळ्याला शोभा आली. खूप जणांनी फोन, मेसेज, सोशल मीडिया आदी माध्यमातून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ संचालक विजयराव कदम, जिल्हा कार्यवाही सुहास वैद्य, संजय चंद्रत्रय, सहकार भारतीचे शरद जाधव, गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तुपकरी, डॉक्टर राजेंद्र खैरे व इतर सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.